सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर ज्ञानदेव रांजणे जे विजयी उमेदवार आहेत त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी पराभवानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाची केलेली तोडफोड यावर रांजणे यांनी ही टीका केली आहे आणि शशिकांत शिंदे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यानं एवढा छोटा पराभव सुद्धा ते पचवू शकले नाहीयेत. येणाऱ्या काळात शशिकांत शिंदेंना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देखील रांजणे यांनी दिलेला. बंडखोरीचा विषय घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही जी तोडफोड किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं जे काही चालवलं आहे ते योग्य नाही. मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की आपण कृपा करून हे सगळं थांबवा. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही. त्या जावलीतल्या सर्वसामान्य जनतेनं आमच्या मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली होती. तुम्ही जर आमच्याकडं तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काय जर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आणि जावळी तालुक्यातून विधान परिषदेतल्या आमदार शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय. एका मताने केवळ त्यांचा पराभव झाला तर इकडे पाटणमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना पराभवाचा धक्का बसलाय. सत्यजित पाटणकर यांच्याकडून शंभूराज देसाईंचा पराभव झालाय. कोरेगाव तालुक्यामध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिकांना समान मतं पडली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी टाय झालेला आहे. तर कराडमध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झालेत. उदयसिंह उंडाळकरांचा त्यांनी पराभव केला आहे. तर खटाव तालुक्यातून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घारगे विजयी झालेत. नंदकुमार मोरे यांचा पराभव झालाय. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पार पडल्या मात्र यामध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची दोन नावं समोर येत आहेत. ती म्हणजे शशिकांत शिंदेंचा केवळ एका मतानं पराभव झालेला आहे तर इकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा देखील पराभव झाला आहे. आणि या महत्त्वाच्या बातम्यानंतर जाऊया पुढच्या संक्षिप्त घडामोडींकडे. भाजपमधून कालच काँग्रेसमध्ये दाखल झालेले रवींद्र भोयर यांना नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर शहर काँग्रेसच्या देवडिया काँग्रेस भवन कार्यालयामध्ये रवींद्र भोयर हे काँग्रेसवासी झाले. भोयर यांचा काँग्रेसचा प्रवेश म्हणजे भाजपच्या पराभवाची नांदी असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. मुंबईतल्या शिवसेना आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यामध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून नंतर अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि आरोपीचा राजस्थानच्या भरतपूर इथे शोध लागलाय. आरोपीचा ताबा आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे